नमस्कार, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे, स्वप्नस्फूर्ती अकॅडमी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रो, आज आपण एक घटक बघणार आहे अगदी कमी वेळामध्ये, अगदी 2 मिनिटांमध्ये, जो की परीक्षेला TET ला आपल्याला 1 मार्काला प्रश्न मिळवून देईल। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, की इथून पुढचे आपले जे TET साठी जे लेक्चर्स आहेत ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। विद्यार्थी मित्रांनो, हा घटक आहे, यामध्ये आपल्याला विचारलं जातं एकूण स्पर्श व्यंजन किती आहे। तर एकूण स्पर्श व्यंजन आहेत ते म्हणजे 25। आता हे स्पर्श व्यंजन कोणकोणते आहेत, तर स्पर्श व्यंजन एकूण आहेत 25। यामध्ये क या ठिकाणी आपण म्हटलं जातं क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग, आणखी प चा वर्ग, अशा पद्धतीने एकूण 5 वर्ग आहेत। आणि प्रत्येक वर्गामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 असे एकूण 5 वर्ण येतात। आणि या 5 5 25 म्हणजे एकूण 25 व्यंजन होतात, त्यांनाच एकंदरीत मराठी व्याकरणामध्ये स्पर्श व्यंजन असं संबोधलं जातं। आता स्पर्श व्यंजन म्हणजे काय, तर ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या मुखातील असणाऱ्या वेगवेगळ्या अवयवांचा एकमेकांना स्पर्श होतो त्याला एकूण स्पर्श व्यंजन असं संबोधलं जातं। त्यापैकी एकूण आहे स्पर्श व्यंजन आपले 25। त्याचं वर्गीकरण पुन्हा असं होतं, हे जे क ख ग घ ड हे आपण लिहिलेलं आहे, यामध्ये एकूण 2-2 भाग केले जातात। आणि या 2-2 भागामध्ये जो पहिला वर्ण आहे क म्हणून याला एकंदरीत म्हटलं जातं कठोर वर्ण। त्यानंतर पुढचा जो गट येतो 2 नंबरचा गट त्याला म्हटलं जातं मृदू व्यंजन। आणि शेवटचा जो तिसरा गट येतो त्याला एकंदरीत म्हटलं जातं अनुनासिके। अनुनासिके म्हणजे असे वर्ण की ज्याचा उच्चार नाकाच्या मदतीने केला जातो। आणि कठोर व्यंजन म्हणजे असे वर्ण की ज्याचा उच्चार करताना थोडासा आपल्याला कालावधी जास्त लागतो। आणि मृदू म्हणजे ज्याचा उच्चार अगदी कमी वेळामध्ये करणं आपल्याला शक्य आहे। विद्यार्थी मित्र, आपण आज अगदी 2 मिनिटांमध्ये हा व्हिडिओ पाहिलेला आहे। या व्हिडिओमध्ये दरवर्षी TET ला 1 मार्काला प्रश्न विचारला जातो आणि आगामी TET मध्ये सुद्धा या घटकावरती 1 मार्कासाठी आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे। त्यामुळे असेच जर व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून आमचे जे काही अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।